मित्रांनो, अमरावती पोलीस आयुक्तालय हा दीत वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्याकरिता पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी वर्षभरा अगोदर गुन्हे शाखा युनिट 1 व 2 गठीत केले होते. परंतु मित्रांनो, मागील काही महिन्यांपासून अमरावती शहरात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही चाकू घेऊन फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. मित्रांनो, त्यामुळे 1 किंवा 2 दिवसात शहरात कोणत्या ना कोणत्या परिसरात 2 गटात राडा होतो व त्यामध्ये अल्पवयीन एकमेकांवर चाकूने हल्ला करण्याचे प्रमाणही आयुक्तालय हद्दीत वाढले आहे. याचप्रमाणे घरफोड्या, दुचाकी चोरी, चेन स्नॅचिंग, अवैध धंदे वाढले असल्यामुळे या सर्वांची दखल घेत पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सोमवारी गुन्हे शाखा युनिट 1 व 2 यांच्या कामगिरीचा आढावा घेतला व यामध्ये 10 कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी त्या 10 कर्मचाऱ्यांना मुख्यालयी अटॅच केले. मित्रांनो, यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संजय भानखेडे, गजानन ढेवले, जावेद अहमद, दीपक सुंदरकर, विकास रायबोले, मोहम्मद एजाज, मनोज ठोसर, निवृत्ती काकड, महादेव काजदेकर व चंद्रकांत रामटेके यांचा समावेश आहे. मित्रांनो, यासोबतच येत्या काही दिवसात आयुक्तालय हद्दीतील काही ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.